कारण कुठलीच आई आपल्या मुलाला आशीर्वाद देताना तू श्रीमंत हो असा आशीर्वाद देताना ऐकला नाही. आई कायम त्याला सांगते तू चांगला माणूस, यशस्वी हो, तू यशस्वी हो, तू चांगला माणूस हो, कायम आई हा आशीर्वाद देते. तुमच्याकडे बघताना एक महिला नेतृत्व म्हणून, म्हणजे हे महिला नेतृत्व मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय कारण हे वरदान फक्त महिलेला असतं, मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्वाचं. आणि महाराष्ट्रात हा फार मोठा वसाय वारसा आहे की राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांसारखं मातृत्व, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांसारखं कर्तृत्व आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसारखं नेतृत्व. पण हा एवढा मोठा वसा वारसा असताना महिला लोकप्रतिनिधींविषयी आणि विशेषतः तुमच्याविषयी जेव्हा काही मान्यवर नेत्यांनी विधानं केली त्यावेळी त्याला काय उत्तर द्यावं असं तुम्हाला वाटलं? दुर्लक्ष करायचं, कधीच अशा गोष्टींना उत्तर नाही. या मताची मी आहे. जरी तुम्ही दुर्लक्ष करत असलात तरी या नेत्यांकडून 50% मतदारांचा अवमान होतोय. नाही नाही असं नाही, माझं म्हणणं आहे त्यांची संस्कृती त्याच्यातून दिसते. ते महिला विरोधी आहेत हे मी तुम्हाला नेहमी सांगते, लोक मला सिरियसली घेत नाही, पण मी डेटा वाईज सांगते, भारतीय जनता पक्ष हा महिला विरोधी पक्ष आहे. ते त्यांच्या ह्या सगळ्या वागण्यातून दिसतं, दे स्टँड एक्सपोज. पण त्यांनी तर आता महिला आरक्षणाचं विधेयक आणायचा प्रयत्न केला. हो, त्याची तारीख कळली का तुम्हाला? एक्झॅक्टली. मी पण तुम्हाला जेवायला बोलवते, या हा नक्की जेवायला पुढच्या वेळेस. पुढच्या वेळेस कधी? 2035, 36, 38 होऊ नोस.